आता निवडणुकीची तयारी सुरू झाली संजय राऊतही पुण्याचा दौरा करतायत संजय राऊतही सातत्यानं भाजपवर टीका करतायत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता संजय राऊताने तर जास्त फिराव राज्यामध्ये ते जिथं जातील तिथं भाजप जिंकून येईल ही गोष्ट लक्षात घ्या राऊत भाजपासाठी त्यांना काही गांभीर्यानं कोणी घेतच नाही कारण शिवसेनेनं एकमेव माणूस ठेवले बोलायला तुम्ही बोलत राहा आणि शिवसेनेचा सत्यानाश करत राहा त्यांच्या बोलल्यामुळं काही शिवसेनेची इमेज वाढती असं नाही आहे दररोज आहेत तेवढी इमेज खाली खाली चालली आज ती जात आहेत कशासाठी चिंता कशी त्याला की रोज कुठेतरी जाऊन सांगावं लागतं की आम्ही हिंदुत्ववादी आहे आम्ही हिंदुत्ववादी आहे याचाच अर्थ त्यांच्या लक्षात आलं की लोकांच्या मनात आम्ही आता हिंदुत्ववादी नाही असं वाटायला लागलं म्हणून सांगावं लागलं आता हिंदुत्ववादी राहिले नाही ते ते। बाबरी प्रकरणाचा जेव्हा उल्लेख आला तेव्हा त्यांनी असं प्रश्न उपस्थित केले की त्यावेळेला खरंच देवेंद्र फडणवीस तिथे होते का किंवा मिस्टर इंडिया म्हणून गेले होते का शिवसैनिक तिथे होते असं त्यांचं मी पण होतो बाबरी मस्जिद पडली तेव्हा तुम्ही गेला होता तेव्हा बाबरी मस्जिद पडली तेव्हा कोण भाजपचा कार्यकर्ता घरी होता मी स्वतः होतो होता तिथे होतो दोन्ही वेळेस मी तिथं होतो पहिली कार सेवा झाली तेव्हाही होतो नंतर जी कार सेवा झाली तेव्हाही होतो बाबरी मस्जिद पडली तेव्हा यांचं तर दुर्बिणींना शोधूनही कुठं शिवसैनिक दिसत नव्हता आम्हाला तिथं तर आम्हीच होतो सगळेजण एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट